आपले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी, आपले लोकप्रिय आमदार कालिदास कोळंबकर जी या ठिकाणी उपस्थित सर्व आपले पदाधिकारी आणि सर्व आमच्या पोलिसांच्या परिवारातील आमच्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मला कालिदासजींनी आणि प्रवीणजींनी इथली सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी राहतो आहोत आणि आता अचानकपणे इमारत धोकादायक आहे असं सांगून 10 दिवसांमध्ये रिकामं करण्याच्या संदर्भातली नोटीस आपल्याला मिळाली आणि त्यामुळे आपण सर्व लोक असमंजस अशा परिस्थितीमध्ये आहात, शॉकच्या परिस्थितीत आहात आणि आत्ताच आमच्या दोन भगिनींनी त्या संदर्भातली माहिती देखील या ठिकाणी सांगितली आहे. खरं तर हे सगळं स्ट्रक्चरल ऑडिट हे जे काही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते मी काही अजून बघितलेलं नाही, पण स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये दोन गोष्टी असतात, एक म्हणजे रिपेअर करण्यालायक आहे की रिपेअर करण्यालायक नाही. आणि कालिदासजींनी मला जी काही माहिती दिली त्यात त्यांनी स्वतः एक ऑडिट केलं आहे आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे हे रिपेअर करण्यासारखं आहे आणि त्यामुळे जर रिपेअर करण्यासारखं असेल तर अशा कोरोनाच्या काळामध्ये अचानकपणे आपल्याला बाहेर काढून टाकणं हे काही योग्य होईल असं मला देखील वाटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जसं आमच्या ताईंनी सांगितलं की हा कोणाच्या विरोधातला आक्रोश नाही आहे, तर हा एक प्रकारे आपल्या समस्या आपल्या अडचणी मांडण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आहोत आणि म्हणून मी देखील या ठिकाणी तुमच्यामध्ये आणि प्रशासनामध्ये एक सेतू निर्माण करायचा, तुमच्या भावना आणि तुमच्या अपेक्षा या तिथपर्यंत पोचवून आणि त्यातनं मार्ग काढायचा या एकमेव हेतूने या ठिकाणी आलो आहे. आणि म्हणून आज हे तुमचं सगळं समजून घेतल्यानंतर मी स्वतः या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करीन, गृहमंत्री महोदयांशी चर्चा करीन, मुंबई सीपींशी देखील चर्चा करीन आणि यातनं आपण निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, कारण आज कोरोनाच्या काळामध्ये शिफ्टिंग हे शक्य नाही आहे. आणि मला जे सांगण्यात आलं की शिफ्टिंग करता ज्या जागा सुचवलेल्या आहेत त्या याहीपेक्षा खराब आहेत, मग या शिफ्टिंगचा अर्थ काय आहे? जर आपण असं सांगतो की हे डिलॅपिलेटेड आहे डायलॅपिलेटेड आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट ठिकाणी जर शिफ्टिंग आपण करणार असू तर मग कुठेतरी हे चुकीचं होत आहे असा माझा समज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी सरकारला जरूर हे सुचवेन की पहिल्यांदा तर त्यांनी या संदर्भात स्थगिती द्यावी, काही रिपेअर करायचे असतील तर त्यांनी ते स्पेशल रिपेअर्स त्या ठिकाणी करावे. आणि दुसरं असं आहे, आपल्याला कल्पना आहे की BDD चाळींच्या संदर्भात आमचं सरकार असताना आम्ही निर्णय केला आणि तो निर्णय करताना पहिल्यांदा इतक्या वर्षामध्ये पोलिसांकरता विशेष निर्णय करून आणि त्यांना इकडे तिकडे जाऊ नये या दृष्टीनं माननीय उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या वतीनं ऍफिडेव्हिट दाखल करून आम्ही BDD चाळीतल्या पोलिसांना संरक्षण दिलं. आणि आज BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट करताना भलेही आत्ता या सरकारच्या काळात आत्ता त्यांनी त्याचं पुन्हा भूमिपूजन केलं असेल, पण मी स्वतः लक्ष घालून त्याचं संपूर्ण प्लॅनिंग केलं, त्याचं टेंडर काढलं, त्याचे वर्क ऑर्डर्स दिले आणि ते करताना पहिल्यांदा त्या ठिकाणच्या मोकळ्या जागेमध्ये बिल्डिंग तयार करायच्या, लोकांना तिथे शिफ्ट करायचं आणि त्यानंतर जुन्या बिल्डिंग आपण तोडायच्या अशा प्रकारचं त्याचं प्लॅनिंग आपण केलं, ज्याचं आता इम्प्लिमेंटेशन सुरू होत आहे. आणि पहिल्यांदा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या BDD चाळीच्या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयात जी काही भूमिका मांडली त्यामुळे पोलिसांना हक्काची घरं देखील त्या ठिकाणी ही मिळून राहिली आहेत. मला असं वाटतं की आपल्या या नायगावच्या भागात
अशा प्रकारची जागा आपल्याजवळ उपलब्ध आहे. मागच्या काळामध्ये कालिदासजींनी एक प्रपोजल मांडलं होतं आणि विशेषतः मुख्यालयाचा जो काही सगळा भाग आहे त्या भागामध्ये कंप्लीट नव्याने डेव्हलपमेंट करून तिथल्या जागेचा योग्य उपयोग करून पोलिसांनाही घरं, अधिकाऱ्यांनाही घरं, सर्व्हिस निवासस्थानं आणि त्यासोबत परमनंट निवासस्थानं अशा दोन्ही तिन्ही गोष्टी असा एक अतिशय चांगला समग्र प्रोजेक्ट हा कालिदासजींनी मांडला होता. जवळजवळ तो सगळा करत आम्ही पुढे नेला होता. दुर्दैवाने सरकार त्यानंतर गेल्यामुळे तो पूर्णत्वास आम्ही नेऊ शकलो नाही, पण त्याचाही पाठपुरावा जर केला तर मला असं वाटतं की यातल्या समस्या या सुटू शकतात. आणि म्हणून याच दृष्टीने मी लवकरच आता या संदर्भात जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करतो, माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री आणि सी पी यांच्याशी चर्चा करतो. आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की असं काही मला माझा समज नाही की कोणीही आपल्या विरोधात जाणीवपूर्वक काही गोष्टी करेल, पण काही जर होत असतील तर त्या थांबवणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आजच्या आपला या समस्या समजून घेतल्यानंतर या संदर्भात जरूर आपण मार्ग काढू आणि तुम्हाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. धन्यवाद.